लोणावळा येथे मुळशी धरण परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळं धरण 100% भरले. धरणाच्या सांडव्यावरून इंद्रायणी नदीपात्रात 411 क्युसेक्सने विसर्ग करण्यात येत आहे. पर्जन्यवृष्टीत वाढ होत असून विसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन मुळशी धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी केले. तर वीर धरण क्षेत्रातील पावसाचाही जोर वाढत असून वीर धरणाची पाणी पातळी 579.76 एवढी झाली. वीर धरणाच्या सांडव्याद्वारे 55,644 क्युसेक्स एवढा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. विसर्ग वाढवून 61,488 क्युसेक्स एवढा करण्यात येणार आहे. पावसाचं प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल. तरी नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात पंप अथवा तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावेत असं आवाहन निरा उजवा कालवाचे फलटण विभाग कार्यकारी अभियंता यांनी केलंय.